नुकतेच शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं. त्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात पवारांनी काय गौप्यस्फोट केला, त्याचे महाराष्ट्रभर काय पडसाद उमटले हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण ज्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात हे सगळं घडलं त्या पुस्तकातही पवारांनी बरेच मोठमोठे गौप्यस्फोट केलेत. त्यातलाच एक दावा हा उद्धव ठाकरेंना आणि ठाकरे गटाला आवडलेला नाहीये. होय, पवारांच्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरेंचा उल्लेख हा ठाकरेंना जिव्हारी लागलाय. तो उल्लेख नेमका काय तुम्हीच पहा. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांच्या शर्ट आणि पॅन्ट अशा मुंबईकर मध्यमवर्गीयांच्या पोशाखात सहजपणे वावरण्याचं एक अप्रूप सर्वांनाच होतं. कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर त्यांनी फेसबुकवर साधलेला सहज संवाद मध्यमवर्गीयांना भावला. त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं या वर्गाला वाटत होतं. मंत्रालयाच्या प्रशासकीय वर्गातही त्यांच्याविषयी आपलेपणाची भावना होती. या झाल्या उद्धव यांच्या जमेच्या बाजू. मात्र उद्धव यांना भेडसावत असलेल्या शारीरिक समस्यांमुळे काही मर्यादाही होत्या. मुख्यमंत्री असताना त्यांचे मंत्रालयात फक्त दोनदा जाणे आमच्या फारसे पचनी पडले नव्हते. शरद पवारांनी हा उल्लेख आपल्या आत्मचरित्रात पान नंबर 318 नमूद केलाय. या उल्लेखावर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले तुम्हीच पहा. उद्धवजी, त्यांच्या आत्मचरित्रामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले, प्रश्न उपस्थित झालेले आहेत. विशेष करून तुमच्या संदर्भात बोलले की तुम्ही मुख्यमंत्री असताना मंत्रालयात फक्त दोन वेळा आलात हे आम्हाला पटलेलं नाही असं त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात. आता प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा, बोलण्याचा, सांगण्याचा हा अधिकार असतो. मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे गंजाईर आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य वाटतो. मला असं वाटतं की याच्या पलीकडे यावरती मी काय बोलणं योग्य नाही. ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे ठाकरे पवार यांच्यात नवीन वादाला ठिणगी पडू शकते का अशा शंका आता उपस्थित केल्या जात आहेत. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.